दोनच प्रकार आहेत एक आहे संसर्गजन्य आजार हा हल्ला आहे दुसऱ्या जंतूंचा तुम्ही कोणाचं तरी अन्न आहात किंवा कोणाचं तरी घर आहात <laughs> त्यांची विल्हेवाट लावावी लागते ती वेगळीच गोष्ट आहे पण मला वाटतं फक्त पंचवीस ते तीस टक्के जगातील आजार संसर्गजन्य आहेत बाकीचे सर्व रेस्ट इज ऑल क्रॉनिक क्रॉनिक आहेत म्हणजे लोक ते स्वतःच उत्पन्न करतायत ते स्वतःच विविध रोग उत्पन्न करण्यात व्यस्त आहेत मला वाटतं दरवर्षी लोक त्यांच्या आजाराचे नवीन प्रकार शरीरात निर्माण करतायत त्यामुळे डॉक्टर्स दररोज चक्राहून जातील <laughs> तर हे आपण शरीरात कसं उत्पन्न करतो आपण हे समजून घेतलं पाहिजे की मानवी शरीरातली प्रत्येक पेशी जीवन आणि आरोग्यासाठी प्रोग्राम केलेली आहे त्याचवेळी त्याच पेशी मृत्यूसाठी सुद्धा प्रोग्राम केल्या गेल्या आहेत जेव्हा वेळ येते तेव्हा एका नष्ट करण्याच्या यंत्रणेला सुरुवात होते तर जीवन कल्याण आरोग्य यासाठी प्रोग्रॅमिंग केलेलं आहे मृत्यूसाठीही प्रोग्रॅमिंग केलेलं आहे जर तुम्ही कुठल्याही प्रकारे चुकीचा संदेश दिला संदेश जर चुकीचा असेल तर काही पेशी तुमच्या मृत्यूसाठी काम करू लागतील आजार म्हणजे हेच असतं एका प्रकारे ते जीवन नष्ट करण्याच्या दिशेनं काम करतायत कारण कुठेतरी त्यांना तो संदेश मिळाला आहे तुम्ही स्पष्ट संदेश देत नाही आहात की मला निरोगी जगायचं आहे मला चांगलं जगायचं आहे असा संदेश नाही आहे आज जर तुम्ही रागवलेले असाल कोणावर तरी जेव्हा तुम्ही रागवता किंवा चिडता कोणावर तरी तुम्ही त्यांना जास्त काही करत नाही आहात तुम्ही स्वतःच विष पित आहे जे सिद्ध करायला पुरेसे वैद्यकीय पुरावेत तुम्ही अक्षरशः स्वतःला रासायनिक विषबाधा करून घेत तर जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःला विष देत काय संदेश मिळणार शरीरातल्या पेशींना नेमका काय संदेश मिळणार संदेश सगळीकडे पोचतो आणि त्यापैकी दोन टक्के पेशींना जरी वाटलं की तुम्हाला मरायचं आहे कारण तुम्ही विष पित आहे मग ते त्यासाठी काम करू लागतील आता परस्परविरोधी प्रक्रिया विविध प्रकारे घडत आहेत पेशींचा एक समूह तुमच्या कल्याणासाठी काम करतोय दुसरा समूह विरोधात काम करतोय हे विविध मार्गांनी प्रकट होतं हे अगदी सोप्या शब्दात मी मांडतोय पण एका प्रकारे हेच घडतंय चुकीचा संदेश दररोज दिला जातोय नाराजी राग भीती चिंता हे सर्व तुम्ही पित असलेलं विषय पण तुम्ही दुसरं कोणीतरी मरायची अपेक्षा करता जीवन अशा प्रकारे काम करत नाही जर तुम्ही प्यायलात तुम्हीच मरता तर आजकाल आपण सर्व काही हप्त्यात करत असल्यामुळे आपण मरतोसुद्धा हप्त्यांमध्ये यालाच म्हणतात आजार बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला वचनबद्ध करणं त्यांच्या आरोग्य आणि कल्याणाप्रती ते वचनबद्ध असले पाहिजेत ती वचनबद्धता नाही आहे मी रुग्णालयाच्या बाहेर पाहतो वैद्यकीय कर्मचारी उभे राहून सिगरेट ओढतायत ते कसे एखाद्याला वचनबद्ध करतील त्यांच्या आरोग्याप्रती पहिली गोष्ट म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या आरोग्य आणि कल्याणाप्रती वचनबद्ध करणे जर तो वचनबद्ध असेल तर त्याला जाणीव राहील की काय खावं काय खाऊ नये काय करावं काय करू नये जर हे त्याच्या आयुष्यात आलं तर अर्धी समस्या संपली आहे मग एखाद्या विशिष्ट आजारासाठी विशिष्ट उपचार देणं ते केलं जाऊ शकतं